एस ब्लॉक एलिमेंट्स मध्ये आता नेक्स्ट सेक्शन आहे तो आहे इम्पॉर्टंट कंपाउंड्स ऑफ एस ब्लॉक एलिमेंट्स. आता एस ब्लॉक एलिमेंट्स मध्ये काही इम्पॉर्टंट कंपाउंड्स आहेत, त्यांच्या प्रिपरेशन्स, त्यांच्या प्रॉपर्टीज आणि त्यांचे यूजेस आपण समजून घेणार आहोत. तर फाईव्ह इम्पॉर्टंट कंपाऊंड आपण एस ब्लॉक एलिमेंट्स मध्ये डिटेल स्टडी करणार आहोत, त्यांचं प्रिपरेशन्स, त्यांच्या प्रॉपर्टीज आणि त्यांचे यूजेस. तर सर्वात पहिला जो कंपाऊंड आपण स्टडी करू तो आहे सोडियम कार्बोनेट. कोणता आहे? सोडियम कार्बोनेट, ज्याला आपण वॉशिंग सोडा म्हणतो. फॉर्म्युला आहे Na2CO3 10H2O. 10 हायड्रेटेड सोडियम कार्बोनेटची क्रिस्टल जे असतात त्यालाच आपण सोडियम कार्बोनेट किंवा वॉशिंग सोडा म्हणत असतो. या वॉशिंग सोडाचं प्रिपरेशन्स, प्रॉपर्टीज आणि युजेस आपण स्टडी करणार आहोत. सेकंडमध्ये आपण सोडियम हायड्रॉक्साईड, यालाच आपण कॉस्टिक सोडा म्हणत असतो. सोडियम हायड्रॉक्साईड यालाच कॉस्टिक सोडा म्हणतो. इंडस्ट्रियली आणि केमिकली हा खूप इम्पॉर्टंट कंपाऊंड आहे. मॅक्झिमम रिएक्शन्समध्ये या कंपाऊंडचा आपण यूज करत असतो. त्यांचा फॉर्म्युला आहे सोडियम हायड्रॉक्साईडचा NaOH. सोडियम हायड्रॉक्साईडलाच आपण कॉस्टिक सोडा म्हणत असतो. थर्ड इम्पॉर्टंट कंपाऊंड आपण एस ब्लॉक एलिमेंटमध्ये अल्कलाईन अर्थ मेटलचा, जो कॅल्शियम मेटलचा आहे, कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट आहे की नाही, याला आपण लाईम स्टोन म्हणत असतो. तर कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म्युला आहे CaCO3. यांच्यासुद्धा प्रिपरेशन्स, प्रॉपर्टीज आणि युजेस समजून घेणार आहोत. त्यानंतर फोर्थ आपण एस ब्लॉक एलिमेंट्समध्ये कंपाऊंड स्टडी करणार आहोत ते आहे हायड्रोजन परऑक्साईड H2O2. फॉर्म्युला आहे हायड्रोजन परऑक्साईडचा H2O2. यांचाही डिटेल अभ्यास करणार आहोत. आणि जो फिफ्थ नंबरचा कंपाऊंड आहे आपल्या एस ब्लॉक एलिमेंटमध्ये ते लिथियम मेटलचा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड फॉर्म्युला आहे LiAlH4. हे वाला जो कंपाऊंड आहे यांचा डिटेल अभ्यास करणार आहोत. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा पॉवरफुल रिड्यूसिंग एजंट आहे, म्हणजे कोणत्याही फंक्शनल ग्रुपला रिड्यूस करण्याचं यांचं फंक्शन आहे. हायड्राइड आयन डोनर आहे, एच निगेटिव्ह आयन्स डोनर असतो हा. ठीक आहे, तर हे पाचही प्रकारचे कंपाऊंड्स आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. म्हणजेच यांचे प्रिपरेशन्स काय करणार आहोत, प्रिपरेशन्स, त्यानंतर यांच्या प्रॉपर्टीज आणि फायनली यांचे काही युजेससुद्धा आपण यांचे समजून घेणार. ठीक आहे, तर वन बाय वन आपण एका एका कंपाऊंडचा डिटेल इन्फॉर्मेशन स्टडी करू, प्रिपरेशन, प्रॉपर्टी आणि युजेस. तर सुरुवातीला आपण सोडियम कार्बोनेट म्हणजे वॉशिंग सोडा Na2CO3 10H2 यांच्यावर फोकस करणार आहोत. यांचं प्रिपरेशन, प्रॉपर्टी आणि युजेस स्टडी करू. ओके, चला मित्रांनो आता आपण याच्यातला फर्स्ट कंपाऊंड स्टडी करूया, सोडियम कार्बोनेट ज्याला आपण वॉशिंग सोडा म्हणत असतो. बघा, लक्ष ठेवायचं आहे, सर्वात पहिल्यांदा आपण सोडियम कार्बोनेट या कंपाऊंडची डिटेल प्रिपरेशन्स, प्रॉपर्टीज आणि युजेस पाहणार आहोत. सोडियम कार्बोनेटलाच आपण वॉशिंग सोडा म्हणत असतो. काय म्हणतो? वॉशिंग सोडा. आपल्या घरचं जे डिटर्जंट असते ते डिटर्जंट हे वॉशिंग सोडाच आहे, बरोबर आहे. याचा केमिकल फॉर्म्युला आपण सोडियम कार्बोनेटचा केमिकल फॉर्म्युला लिहिणार आहोत. सोडियम म्हटलं तर सोडियम येणारच आहे, Na2CO3 10 हायड्रेटेड हा जो क्रिस्टल कंपाऊंड आहे यालाच आपण सोडियम कार्बोनेट म्हणत असतो. सुरुवातीला आपण थोडक्यात हे कार्बोनेट समजून घेऊ. कार्बोनेट आयन्स म्हणजे काय? कार्बोनेट आयन्स, तर कार्बोनेट आयन जर आपण विचारात घेतला तर हा जर Na2 काढून टाकला तर CO3 वर काय येणार आहे? डाय निगेटिव्ह. त्यामुळं कार्बोनेट आयन्स कोणाला म्हणू आपण? CO3 डाय निगेटिव्ह आयन्सला आपण कार्बोनेट आयन्स म्हणू. तर बेसिकली हे कार्बोनेट आयन्स आपण स्ट्रक्चर समजून घेऊ, जिथे सेंटरमध्ये आपला कार्बन ॲटम्स आहे आणि 3 ऑक्सिजन ॲटम्स आहे त्याला.
तो एक ऑक्सिजन आइटम्स, तीन ऑक्सिजन आइटम्स है, एक ऑक्सिजन डबल बॉन्डेड असेल आणि टू निगेटिव असल्यामुळे दोन ऑक्सिजन वर निगेटिव चार्ज असेल, तर याला आपण कार्बोनेट आयन्स म्हणत असतो. ठीक आहे. आता या कार्बोनेट आयन्सला जर दोन्ही साइडला सोडियम लागला, काय लागला, सोडियम, म्हणजे मला जर सोडियम कार्बोनेट काय घ्यायचं आहे, सोडियम कार्बोनेटचं स्ट्रक्चर बनवायचं आहे, तर कार्बोनेट आयन्स तर मला माहिती झाला होता. तर सोडियम कार्बोनेटचं स्ट्रक्चर कसं काढणार आहोत मी, हा सीओ ओ ओ निगेटिव्ह असेल आणि यांच्यासोबत दोन सोडियम अटॅच असेल, एन ए पॉझिटिव्ह, इकडे ही एन ए पॉझिटिव्ह. अशा प्रकारे सोडियम कार्बोनेटचा जो फॉर्म्युला आहे एन ए टू सी ओ थ्री, तर त्याचं स्ट्रक्चर अशा प्रकारे असेल. बरोबर आहे. सोडियम कार्बोनेटलाच आपण वॉशिंग सोडा म्हणत असतो. काय म्हणत असतो, वॉशिंग सोडा म्हणत असतो, वॉशिंग सोडा, है कि नहीं. पण याला याच्यामध्ये काय पाहिजे, टेन हायड्रेटेड पाहिजे. त्यानंतर दुसरं, आपण याला जर एक हायड्रोजन आणला, एका सोडियमच्या ऐवजी एक हायड्रोजन आणला कार्बोनेटमध्ये, तर आपण त्याला सोडियम बाय कार्बोनेट म्हणतो. काय म्हणतो, बाय कार्बोनेट, सोडियम बाय कार्बोनेट किंवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असंही म्हणतात. सोडियम हायड्रोजन कार्बोनेट, हायड्रोजन कार्बोनेट यांचा फॉर्म्युला जर आपल्याला तयार करायला सांगितलं तर आपल्याला तो करता आला पाहिजे. आहे की नाही. सोडियम बाय कार्बोनेट मध्ये हा जो सी ओ ग्रुप आहे हा ओ कार्बोनेट आयन्स तर राहणारच आहे. तर एका साईडला काय राहणार आहे, सोडियम आयन्स राहील, तर एका साईडला एच पॉझिटिव्ह आयन्स असेल. आणि म्हणून याचा फॉर्म्युला काय येणार आहे, एन ए एच सी ओ थ्री. एन ए एच सी ओ थ्रीला आपण सोडियम बाय कार्बोनेट म्हणत असतो. आणि एन एच सी ओ थ्री इज नथिंग बट द बेकिंग सोडा. याला काय म्हणतात आपण, बेकिंग सोडा. हे खाण्याचं, खाण्यासाठी आपण वापरत असतो, भजे किंवा जे कोणते आपल्याला मटेरियल्स पण जी बनवायचं असेल, जसं ढोकळे असेल किंवा केक असेल, तर यांच्यामध्ये आपण बेकिंग सोडा टाकत असतो. तर बेकिंग सोडा म्हणजे सोडियम बाय कार्बोनेट, आणि सोडियम कार्बोनेट म्हणजे एन एच एन ए टू सी ओ थ्री. एन ए टू एच सी ओ थ्री हा रेडिली सोल्युबल असतो वॉटरमध्ये. हा काय असतो, रेडिली सोल्युबल असतो, म्हणजे इझिली सोल्युबल होत असते, रेडिली सोल्युबल इन वॉटर. बघा, हे वॉटरमध्ये रेडिली सोल्युबल होत असते. वाई सोडियम बाय कार्बोनेट हा काय असतो, इनसोल्युबल इन वॉटर. बघा, लक्षात ठेवायचं आहे, इनसोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये जनरली हा इनसोल्युबल असतो अशा प्रकारे. तर त्याच्यामुळे हे दोन फॉर्म्युले तुमच्या लक्षात आले पाहिजे. तुम्हाला कोणीही विचारलं की सोडियम कार्बोनेट म्हटलं तर एन ए टू सी ओ थ्री, आहे की नाही, आणि सोडियम बाय कार्बोनेट याला काय म्हणतो आपण, सोडियम कार्बोनेट. काय म्हणायचं यांना, सोडियम कार्बोनेट म्हटलं तर एन ए टू सी ओ थ्री, आणि सोडियम बाय कार्बोनेट म्हटलं तर सोडियम एच सी ओ थ्री, याला आपण सोडियम बाय कार्बोनेट म्हणत असतो. काय म्हणत असतो, सोडियम बाय कार्बोनेट, यालाच आपण बेकिंग सोडा म्हणतो आणि याला वॉशिंग सोडा म्हणत असतो. तर हे लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे हे स्टार्ट करत असताना आपल्याला हे कार्बोनेट आयन्स पहिल्यांदा माहिती पाहिजे, जे सोडियम कार्बोनेटमध्ये बी असते आणि सोडियम बाय कार्बोनेटमध्येही असते. क्लिअर झालं, लक्षात आलं. आता आपण हे जे सोडियम कार्बोनेट आहे हे अलग अलग फॉर्ममध्ये एक्झिस्ट असते ते समजून घेऊ. बघा, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळे आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत की द व्हेरियस फॉर्म ऑफ सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेटचे अलग अलग फॉर्म आपण पाहणार आहोत. ठीक आहे, लक्ष द्या. तर सोडियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट असतो, इट एक्झिस्ट इन व्हेरियस फॉर्म. सोडियम कार्बोनेट इट एक्झिस्ट इन व्हेरियस फॉर्म, हा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला सापडत असतो, व्हेरियस फॉर्म. तर कोणत्या फॉर्मला कोणत्या नावाने ओळखतात हे क्लिअर झालं पाहिजे पहिल्यांदा. तर सर्वात पहिल्यांदा अनहायड्रस, पहिला जो याचा फॉर्म आहे तो आहे अनहायड्रस, अनहायड्रस सोडियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट. आता अनहायड्रस सोडियम कार्बोनेट यांचं नेम इंडिकेट करते,
अनहाइड्रस मीन्स नो वॉटर मॉलिक्यूल है कि नहीं। आणि म्हणून अनहाइड्रस सोडियम कार्बोनेटचा फॉर्म्युला काय राहणार आहे, Na2CO3 हा याचा फॉर्म्युला राहणार आहे। आणि अनहाइड्रस सोडियम कार्बोनेटलाच आपण काय म्हणत असतो, सोडा ऍश म्हणत असतो, दिस इज कॉल्ड ऍज सोडा ऍश। हे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारू शकते, विच ऑफ द फॉलोइंग इज द फॉर्म्युला ऑफ सोडा ऍश। तर अनहाइड्रस जो सोडियम कार्बोनेट असतो म्हणजे Na2CO3 है ना, वॉटर मॉलिक्यूल त्यांच्या सोबत राहत नाही, याला आपण सोडा ऍश म्हणत असतो। त्याच्यानंतर नेक्स्ट आपण मोनोहायड्रेटेड एमएनआरआ, मोनो मीन सिंगल, मोनोहायड्रेटेड सोडियम कार्बोनेट पाहणार। सोडियम कार्बोनेट, मोनोहायड्रेटेड सोडियम कार्बोनेटचा फॉर्म्युला जर विचारला आपल्याला तर काय असते, Na2CO3 सिंगल H2O मॉलिक्यूल है कि नहीं। हे जे आहे याला क्रिस्टल कार्बोनेट म्हणतात। काय म्हणतात, क्रिस्टल कार्बोनेट, लक्षात ठेवायचं आहे, क्रिस्टल कार्बोनेट। आणि विच इज यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ग्लास, जे ग्लास तयार होत असते त्यांच्यामध्ये या मोनोहायड्रेटेड सोडियम कार्बोनेटचा यूज होत असतो, है ना। इट इज कॉल्ड एज क्रिस्टल कार्बोनेट्स, त्याला आपण क्रिस्टल कार्बोनेट्स म्हणत असतो। थर्ड जे आहे, थर्ड फॉर्म जे आहे याचा, तो आहे हेप्टाहायड्रेटेड सोडियम कार्बोनेट। काय नाव आहे, हेप्टाहायड्रेटेड। हेप्टाहायड्रेटेड मीन्स 7 वॉटर मॉलिक्यूल असेल, हेप्टाहायड्रेटेड सोडियम कार्बोनेट। सोडियम कार्बोनेट मीन्स इन दिस 7H2 इज देअर, दॅट इज Na2CO3 7 हायड्रेटेड, दॅट इज कॉल्ड एज हेप्टाहायड्रेटेड सोडियम कार्बोनेट। आणि फायनली सोडियम कार्बोनेट जो असतो, जो वॉशिंग सोडा म्हणतो आपण, ते आहे डेक्का कार्बोनेट। डेक्का मीन्स 10, डेक्का कार्बोनेट, सॉरी डेक्का हायड्रेट, डेक्का हायड्रेट, हायड्रेटेड, डेक्का हायड्रेटेड सोडियम कार्बोनेट, डेक्का हायड्रेटेड सोडियम कार्बोनेट म्हणजेच वॉशिंग सोडा। बघा लक्षात ठेवायचं काय फॉर्म्युला आहे, Na2CO3 10H2O है की नाही, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज वॉशिंग सोडा। याला आपण काय म्हणतो, वॉशिंग सोडा म्हणत असतो। तर अशा प्रकारे हे जे सोडियम कार्बोनेट असतो हे व्हेरियस फॉर्ममध्ये एक्झिस्ट असतो। अनहायड्रस सोडियम कार्बोनेटला आपण सोडा ऍश म्हणत असतो, मोनोहायड्रेट सोडियम कार्बोनेट जे क्रिस्टल कार्बोनेट आपण म्हणतो ग्लास मॅन्युफॅक्चरिंगसाठी यूज होत असते, हेप्टाहायड्रेटेड सोडियम कार्बोनेट मीन्स 7H2O सोडियम कार्बोनेट सोबत असते, आणि डेक्काहायड्रेटेड सोडियम कार्बोनेट 10-हायड्रेटेड सोडियम कार्बोनेट इज कॉल्ड ॲज वॉशिंग सोडा। त्याच्यामुळे ऑब्जेक्टिव्हमध्ये सोडा ऍश म्हटलं, वॉशिंग सोडा, क्रिस्टल कार्बोनेट म्हटलं, तर एक्झॅक्टली आपल्याला त्यांचा फॉर्म्युला ड्रॉ करता आला पाहिजे। आता याच्यानंतर आपण यांच्या प्रिपरेशन्स पाहणार आहोत। काय पाहणार आहोत, प्रिपरेशन्स, प्रिपरेशन्स ऑफ सोडियम कार्बोनेट। काय पाहणार आहोत, प्रिपरेशन्स ऑफ सोडियम कार्बोनेट बाय सॉल्वे मेथड। कमर्शियली आपण प्रिपरेशन जे करत असतो कोणाचं, या सोडियम कार्बोनेटचं, ते कोणत्या मेथडनुसार करतो, सॉल्वे प्रोसेस है की नाही। आणि म्हणून आता आपण प्रिपरेशन्स पाहू, बघा लक्षात ठेवायचं आहे, प्रिपरेशन्स ऑफ सोडियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेटचं प्रिपरेशन्स करू, त्यालाच आपण कोणत्या प्रोसेसनुसार प्रिपरेशन्स करणार आहोत, बाय सॉल्वे प्रोसेस। सॉल्वे प्रोसेस, या प्रोसेसनुसार आपण यांचं प्रिपरेशन्स करणार आहोत। इट इज द कमर्शियल मेथड। कमर्शियल मेथड म्हणजे काय असते, एकदम स्वस्त मेथड आहे जे वॉशिंग सोडा किंवा सोडियम कार्बोनेट तयार करण्याची। आता यासाठी सॉल्वे प्रोसेसमध्ये आपण जे रॉ मटेरियल यूज करणार आहोत, रॉ मटेरियल यूज फॉर प्रिपरेशन ऑफ सोडियम कार्बोनेट, रॉ मटेरियल यूज कोणते करत असतो आपण यांच्यामध्ये माहिती आहे का, सर्वात पहिल्यांदा गॅसियस अमोनिया। ज्यात काय वापरतो आपण, गॅसियस अमोनिया हे एक रॉ मटेरियल वापरत असतो। दुसरं आपण सोडा लाईम,
ज्याला आपण कॅल्शियम कार्बोनेट म्हणतो, बरोबर आहे. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे सोडा लाईम, हे सुद्धा आपण याच्यात वापरत असतो, आहे की नाही. त्यानंतर थर्ड रॉ मटेरियल आपण याच्यात कोणतं वापरत असतो, ते आहे ब्राईन सोल्युशन. कोणतं आहे? ब्राईन सोल्युशन मीन्स NaCl aqueous. NaCl saturated means aqueous. So these are the raw material used for the preparation of washing soda means sodium carbonate. Ata solvay process madhe step first madhe apan reactions paharnar hocha ki exactly apan sodium carbonate kasa tayar karnar. Ta pahilya step madhe apan ammonia gas water madhe डिझॉल्व करून यांच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस पास करत असतो. बेसिकली हा जो कार्बन डायऑक्साईड गॅस आहे, हे कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन करून तयार होत असते. कॅल्शियम कार्बोनेट जे आहे, याला जर आपण 1100 केल्विन या टेम्परेचरवर हिटिंग केलं तर हा डिकम्पोज होतो, कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड गॅस. तर हे जे कार्बन डायऑक्साईड गॅस आहे, हे अमोनेटेड सोल्युशन मधून आपण पास करतो. असं केल्यानंतर ह्या अमोनिया आणि यांच्यासोबत रिएक्शन होऊन काय तयार होणार आहे? अमोनियम कार्बोनेट तयार होते. ऍक्च्युली हे वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड म्हणजेच H2CO3 आहे की नाही, ऍसिडिक आहे. आणि हा NH3 बेस आहे, नॅचरली सॉल्ट तयार होणारच आहे. याच्यासोबत कॉर्डिनेशन बॉन्ड तयार करत आणि काय तयार होते पहिल्या स्टेपमध्ये? अमोनियम कार्बोनेट. काय तयार होते? अमोनियम कार्बोनेट तयार होते. बघा, पहिल्या स्टेपमध्ये काय तयार होते? अमोनियम कार्बोनेट. इथे ट्वाईस असल्यामुळे आपल्याला इथे ट्वाईस करणं आवश्यक आहे की नाही. सेकंड स्टेपमध्ये हेच अमोनियम कार्बोनेट, बघा लक्षात ठेवायचं, NH4/2CO3 अमोनियम कार्बोनेट हा पुन्हा वॉटरसोबत आणि कार्बन डायऑक्साईड सोबत आपण याची ट्रीटमेंट करतो. तर यांचं कन्वर्शन अमोनियम बाय कार्बोनेट मध्ये होते. कशामध्ये होते? अमोनियम बाय कार्बोनेट. मी पुन्हा याला असं लिहितो H2CO3. तर मला याच्यात असंही लिहिता येईल HCO3 निगेटिव्ह, हा H2CO3 मी असा लिहू शकतो. तर हा एक डाय निगेटिव्ह आहे, याच्यासोबत जर हा कंबाईन झाला तर HCO3 निगेटिव्ह हा यांच्यापासून तयार होतो. आणि NH4 हे 2 टाइप्स आहे, त्याच्यामुळे यांच्यापासून जो तयार होणारा स्पेसिस राहणार आहे तो राहणार आहे अमोनियम बाय कार्बोनेट. NH4 काय राहणार आहे? NH4HCO3 हे 2 टाइप्स तयार होईल. याला काय म्हणतो आपण? अमोनियम बाय कार्बोनेट. अमोनियम बाय कार्बोनेट तयार होईल. आता हा जो अमोनियम बाय कार्बोनेट तयार झाला, तर यांची ट्रीटमेंट आता आपण इथे अमोनियम आयनच्या ऐवजी आता सोडियम आणू आपण. त्यासाठी आता आपण ब्राईन सोल्युशन म्हणजे सोडियम क्लोराईड सोबत याची ट्रीटमेंट करू. म्हणून थर्ड स्टेपमध्ये हा जो अमोनियम बाय कार्बोनेट आहे की नाही, यांची रिएक्शन आपण कोणासोबत करणार आहोत? NaCl आहे की नाही, ब्राईन सोल्युशन सोबत. तर हा NH4 पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह, Na पॉझिटिव्ह, Cl निगेटिव्ह, हा Na इथे येऊन जाईल, NH4Cl बाय प्रॉडक्ट तयार होईल. आणि म्हणून आपल्याला सोडियम बाय कार्बोनेट तयार होईल प्लस NH4Cl आहे की नाही. तर हा जो सोडियम बाय कार्बोनेट आहे हा अतिशय महत्वाचा आहे. सोडियम बाय कार्बोनेट, हा जो सोडियम बाय कार्बोनेट असतो हा इन्सोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये कसा असतो? इन्सोल्युबल असतो. बघा लक्षात ठेवायचं आहे, इन्सोल्युबल इन वॉटर. तर वॉटरमध्ये इन्सोल्युबल असल्यामुळं नॅचरली हे जेव्हा सोल्युशन तयार होत असते, बघा लक्षात ठेवायचं आहे, हे जेव्हा सोल्युशन तयार होत असते तर यांच्यामध्ये हे फिल्ट्रेट फॉर्ममध्ये तयार होईल. फिल्ट्रेट फॉर्म म्हणजे घट्ट फॉर्ममध्ये तयार होईल, आहे की नाही. प्रेसिपिटेट फॉर्ममध्ये तयार होईल इन्सोल्युबल असल्यामुळं, आणि त्याच्यामुळं आपण यांना फिल्ट्रेशन करून यांचं प्रेसिपिटेट रिमूव्ह करू. म्हणजेच तुम्ही एक जसं फनेल घेतली आणि या फनेलवर फिल्टर पेपर ठेवलं आणि त्यानंतर हे जर सोल्युशन आपण काय केलं याच्यातून फिल्टर केलं तर सोडियम बाय कार्बोनेट सेपरेट होईल आणि फिल्ट्रेट खाली येऊन जाईल. त्या फिल्ट्रेटमध्ये काय राहणार आहे? अमोनियम क्लोराईड. हा जो अमोनियम क्लोराईड आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे,
हा जो अमोनियम क्लोराइड इथे तयार होत असते, विच इज ऑल्सो यूज फॉर रिकवरिंग द अमोनिया, म्हणजे वापस हे जे कन्झ्युम झाला होता अमोनिया तो पुन्हा रिकवर करतो आपण. तर ते कसं करत असतो, तर हे जे अमोनियम क्लोराईड तयार झालं होतं या स्टेटमध्ये, बरोबर आहे, तर या अमोनियम क्लोराईडचे रिएक्शन्स कॅल्शियम हायड्रॉक्साईड सोबत होते. सी ए ओ एच बाय टू यांची जर वॉटर सोबत ट्रीटमेंट झाली तर यांच्यापासून कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होते, बरोबर आहे. तर या कॅल्शियम हायड्रॉक्साईड सोबत जर याची रिएक्शन झाली तर नॅचरली हा अमोनियम आयन्स काय होणार आहे, एच पॉझिटिव्ह या ओ एचला देईल, क्लोरीन कॅल्शियम सोबत कंबाईन होईल, कॅल्शियम क्लोराईड तयार होईल. त्यासाठी आपल्याला टॉईस घ्यावं लागेल. हे दोन अमोनियम आयन याला दोन एच पॉझिटिव्ह देईल, म्हणजे टॉईस एच टू ओ निघून जाईल आणि टॉईस अमोनिया. अशा प्रकारे आपण अमोनिया रिकवर करत असतो, रिकवरी ऑफ अमोनिया. या स्टेपमध्ये आपण अमोनिया या प्रकारे काय करत असतो, रिकवर करत असतो, म्हणजे पुन्हा मिळवत असतो. ओके, आता बघा यामध्ये सोडियम बायकार्बोनेट जो तयार होत असतो हा इन्सोल्युबल असल्यामुळं हा प्रेसिपिटेट आउट होईल, म्हणजे घट्ट तयार होईल. ते घट्ट प्रेसिपिटेट सोडियम बायकार्बोनेट आपण फिल्ट्रेशन करून रिमूव्ह करू आणि मग स्टेप सेकंड मध्ये या सोडियम बायकार्बोनेटला स्ट्रॉंगली हीट करू आपण. हा जो सोडियम बायकार्बोनेट आहे आपला, बघा लक्षात ठेवायचा आहे आता, तर हा जो सोडियम बायकार्बोनेट आहे NaH CO3 याला जर आपण स्ट्रॉंगली हीटिंग केलं तर एखाद्या कंपाऊंड मध्ये हायड्रोजन कार्बन आणि ऑक्सिजन असेल आणि त्याला स्ट्रॉंगली हीट केलं तर त्याच्यामधून वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह होत असते, बरोबर आहे. त्याच्यामुळं उरलं काय आता, इथे सोडियम कार्बोनेट तयार होते. तर अशा प्रकारे आपला सोडियम कार्बोनेट प्लस वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड, इन दिस वे वी कॅन प्रिपेअर द सोडियम कार्बोनेट. अशा प्रकारे आपण सोडियम कार्बोनेट तयार करत असतो. आता महत्वाची नोट लक्षात ठेवायची आहे या रिएक्शन्समध्ये, या रिएक्शन्समध्ये एक नोट लक्षात ठेवायची आहे की आपण पोटॅशियम कार्बोनेट किंवा पोटॅशियम बायकार्बोनेट या सॉल्वे प्रोसेसनुसार आपण तयार नाही करत, सॉल्वे प्रोसेसनुसार नॉट प्रिपेअर्ड करणार नाही. त्याचं कारण काय ते सांगतो आता मी तुम्हाला. आपल्याला माहिती आहे की या स्टेपमध्ये आपण जर KCl घेतला असता तर आपल्याला काय भेटलं असतं, KHCO3 पोटॅशियम बाय कार्बोनेट तयार झालं असतं, पोटॅशियम बाय कार्बोनेट. पण पोटॅशियम बाय कार्बोनेट हा वॉटरमध्ये सोल्युबल आहे, हा वॉटरमध्ये सोल्युबल असते, कोण, पोटॅशियम बाय कार्बोनेट, आणि देअरफॉर दे आर नॉट सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन, त्याला आपण सेपरेट करू शकत नाही, अँड हिन्स बाय युझिंग सॉल्वे प्रोसेस वी कॅनॉट प्रिपेअर पोटॅशियम कार्बोनेट अँड पोटॅशियम बाय कार्बोनेट, बिकॉज पोटॅशियम कार्बोनेट अँड पोटॅशियम बाय कार्बोनेट्स आर रेडिली सोल्युबल इन वॉटर, वेर एज सोडियम बाय कार्बोनेट और सोडियम बाय कार्बोनेट्स आर इनसोल्युबल इन वॉटर. आणि म्हणून आपण सॉल्वे प्रोसेसनुसार सोडियम कार्बोनेटच तयार करतो, पोटॅशियम कार्बोनेट किंवा पोटॅशियम बाय कार्बोनेट तयार करत नाही. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. आता आपण रिकवरी ऑफ अमोनिया कसं केलं, इथे तुमच्या लक्षात आलं असेल की ही जे सेकंड स्टेपमध्ये अमोनियम क्लोराईड तयार झाला होता तर या अमोनियम क्लोराईडची कॅल्शियम हायड्रॉक्साईड सोबत रिएक्शन्स केली, तर आपण कॅल्शियम क्लोराईड, वॉटर आणि अमोनिया पुन्हा तयार झाला. हा तयार झालेला अमोनिया वापस पहिल्या स्टेपसाठी यूज केला जात असते आणि पुन्हा तो रिकवर होत असतो. तर अशा प्रकारे आपण अमोनियाची रिकवरी करतो, म्हणून ते ही कमर्शियल मेथड आहे की नाही. या मेथडमध्ये आपण जे कार्बन डायऑक्साईड आहे ते कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन करून तयार करतो, वापस हे कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे ही कॅल्शियम ऑक्साईडचं हायड्रोलिसिस करून तयार करत असतो, त्याच्यातच तयार होते. त्याच्यामुळं ही स्वस्त पद्धतीची मेथड आहे ज्याच्यामुळं आपण कॅल्शियम कार्बोनेट तयार करू शकतो. तर अशा प्रकारे हे कॅल्शियम कार्बोनेटचं काय प्रिपरेशन्स आहे, ठीक आहे. त्यानंतर आता आपण यांच्या कॅल्शियम कार्बोनेटच्या म्हणजे वॉशिंग सोडाच्या काय करणार आहोत, प्रॉपर्टीज स्टडी करणार आहोत. बघा आता आपण काय पाहणार आहोत, प्रॉपर्टीज ऑफ वॉशिंग सोडा, काय पाहणार आहोत, प्रॉपर्टीज स्टडी करणार आहोत, प्रॉपर्टीज ऑफ सोडियम कार्बोनेट और वॉशिंग सोडा. सोडियम कार्बोनेट किंवा वॉशिंग सोडाचं प्रिपरेशन्स पाहिलेलं आहे, तर आता प्रॉपर्टीजवर फोकस करू.
हे जे सोडियम कार्बोनेट आहे किंवा वॉशिंग सोडा आहे, इट इज व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड. हा काय असतो? व्हाईट कलरचा क्रिस्टलाइन सॉलिड असतो, म्हणून इट इज व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड असतो. हा व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड असतो. सॉलिड हॅविंग फॉर्म्युला, हॅविंग फॉर्म्युला, त्याचा फॉर्म्युला काय आहे? हॅविंग फॉर्म्युला Na2CO3. काय आहे? Na2CO3 10 हायड्रेटेड आहे की नाही, हा यांचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, हा व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड असते. इट इज हायली सोल्युबल इन वॉटर, हा वॉटरमध्ये खूप जास्त सोल्युबल असतो आणि म्हणून इट इज हायली सोल्युबल इन वॉटर. हायली सोल्युबल इन वॉटर, सोल्युबल इन वॉटर, इन वॉटर, वॉटरमध्येही खूप जास्त सोल्युबल असते. पण आपण याच्या आधी सोडियम बायकार्बोनेट पाहिलं होतं, तर सोडियम बायकार्बोनेट आर नॉट सोल्युबल इन वॉटर. आता ऑन हिटिंग दिस डेक्का हायड्रेटेड, या डेक्का हायड्रेटेड सोडियम कार्बोनेटला जर आपण किंवा वॉशिंग सोडाला जर काय केलं, हीट केलं, तर ॲट अबाउट 373 केल्विन टेम्परेचर. म्हणून आता आपण ऑन हिटिंग याला जर आपण काय केलं, हिटिंग केलं, ऑन हिटिंग ॲट 373 केल्विन टेम्परेचर, म्हणजेच 100 डिग्री टेम्परेचरला जर आपण याला हीट केलं, तर दिस डेक्का हायड्रेटेड, हा जो डेक्का हायड्रेटेड सोडियम कार्बोनेट आहे तो मोनोहायड्रेटेड सोडियम कार्बोनेटमध्ये कन्वर्ट होतो, म्हणजे Na2CO3 10H2O जो आहे हा आपण हीट केला ॲट 373 केल्विन टेम्परेचरला, तर याच्यामध्ये 9 वॉटर मॉलिक्यूल काय होतात, निघून जातात आणि ही कन्वर्ट होते असते Na2CO3 मोनोहायड्रेटेड सिंगल वॉटर असणारा प्लस 9H2O याच्यातून रिलीज होत असते. तर दॅट इज द मोनोहायड्रेटेड सोडियम कार्बोनेटमध्ये असं कन्वर्शन होतं. कशामध्ये? मोनोहायड्रेटेड सोडियम कार्बोनेट, मोनोहायड्रेटेड सोडियम कार्बोनेटमध्ये यांचं कन्वर्शन होत असते. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? आता इट इज हिटिंग मोर दॅन 373 केल्विन टेम्परेचर. ऑन हिटिंग, ऑन हिटिंग मोर दॅन 373 केल्विन टेम्परेचर. आता याच्याही पेक्षा जास्त केल्विन टेम्परेचरला जर आपण याला हीट केलं, तर याचं कन्वर्शन अनहायड्रस सोडियम कार्बोनेट म्हणजे सोडा ॲशमध्ये होत असते. म्हणजे याला जर मोर दॅन 373 केल्विन टेम्परेचरला आपण हीट केलं, तर इट इज कन्वर्टेड इन टू Na2CO3 प्लस H2O गॅस रिलीज होत जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे तर इट फॉर्म द सोडा ॲश. काय तयार होते? सोडा ॲश मीन्स अनहायड्रेटेड सोडियम कार्बोनेटमध्ये असं कन्वर्शन होत असते. त्याच्यानंतर मिक्स प्रॉपर्टीमध्ये आपण पाहू की यांना जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर सोडियम कार्बोनेट इज अल्कलाईन. ॲक्विअस सोल्युशन जर बनवलं याचं, तर ॲक्विअस सोल्युशन ऑफ सोडियम कार्बोनेट हा वॉटरमध्ये डिझॉल्व होते माहिती आहे आपल्याला, तर ॲक्विअस सोल्युशन ऑफ सोडियम कार्बोनेट इज अल्कलाईन इन नेचर. म्हणजे यांच्यामध्ये जर आपण रेड लिटमस पेपर ॲड केला तर तो ब्ल्यू होईल, अल्कलाईन इन नेचर, त्याचं अल्कलाईन इन नेचर असते. ठीक आहे, त्याच्यामुळं आपण जर यांना वॉटरमध्ये डिझॉल्व केलं असतं Na2CO3ला प्लस H2O, तर नॅचरली काय झालं असतं, यांचं सोडियम बायकार्बोनेटमध्ये याचं कन्वर्शन झालं असतं. NaHCO3 प्लस NaHCO3मध्ये कन्वर्शन झालं असतं प्लस NaOH. NaOH म्हणजे स्ट्रॉंग बेस आहे अल्कलाईन. त्याच्यामुळे इथं रेड लिटमस पेपर, तुमचा जो रेड लिटमस पेपर आहे तो ब्ल्यूमध्ये कन्वर्ट झाला असता, म्हणजे बेसिक सोल्युशन राहणार आहे याचं जर आपण ॲक्विअस सोल्युशन घेतलं तर सोडियम कार्बोनेटचं. तर दीज आर सम प्रॉपर्टीज ऑफ सोडियम कार्बोनेट, दॅट इज वॉशिंग सोडा. देन द युजेस ऑफ सोडियम कार्बोनेट, आता सोडियम कार्बोनेटचे आपण युजेस पाहणार आहोत.